संसदेत सादर करण्यात आलेल्या रेल्वे अर्थसंकल्पातून काही चांगल्या गोष्टी मांडण्यात आल्या असल्या तरी एकंदरीत सामान्य प्रवाशांना दिलासा मिळाला नसल्याचे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी संसदेत यंदाचा रेल्वे अर्थसंकल्प सादर केला. त्या अनुषंगाने पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने त्यावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी आपापली मते मांडली. यामध्ये रेल्वे प्रवासी संघाचे कनुभाई त्रिवेदी, चांदमल परमार, दौंड रेल्वे प्रवासी संघाचे विकास देशपांडे, माणिक बिर्ला, मंजुलता मेहता, मांगीलाल सोळंकी, हेमंत टपाली आदींनी सहभाग घेतला. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे सचिव प्रसाद कुलकर्णी, उपाध्यक्ष अजय कांबळे हेही उपस्थित होते. मुंबईकरता नवीन 75 लोकल गाड्यांची घोषणा त्रिवेदी यांनी अर्थसंकल्पात केली आहे. एसीमध्ये 10 पैसे प्रति किलोमीटर दरवाढ शिफारस, नव्या 75 एक्सप्रेस तसेच 21 पॅसेंजर गाड्यांची घोषणा, द्वितीय श्रेणी एसीमध्ये 5 रुपये प्रति किमी दरवाढीची शिफारस, प्लॅटफॉर्म तिकीट 3 रुपयांवरून 5 रुपये आदी या बजेटची वैशिष्ट्ये ठरली आहेत. याविषयी आपली प्रतिक्रिया देताना कनुभाई त्रिवेदी म्हणाले, पुण्याबद्दलच्या बऱ्याचशा अपेक्षा पूर्ण झाल्या नसल्या तरी करण्यात आलेली किरकोळ भाडेवाढ मान्य आहे. नाव आहे ऍडव्होकेट कनुभाई त्रिवेदी, अध्यक्ष पुणे प्रवासी संघ. पुण्यासाठी काय अपेक्षा होत्या? पुण्यासाठी ज्या बऱ्याचशा अपेक्षा होत्या पण त्यांनी ह्याच्यामध्ये काही क्रेडिट आता दिलेलं नाही, काय करा कुठल्याच ह्याच्याबाबत दिलेलं नाहीये. ते अध्यक्ष ठेवल्यामुळे आपल्याला जे उद्या डिटेल मिळेल त्याच्यानं आपलं सर्व होईल. अपेक्षा भरपूर होत्या पण त्यांनी डिक्लेअर केलेल्या नाहीयेत. आणि गेल्या बजेटमध्ये जे काही लिहिलेलं आहे ते ह्याच्यात आलं की नाही हे कळायला मार्ग नाहीये. ममताचं जे बजेटमध्ये पुण्याच्या जे लिहिल्या होत्या त्या आत्ता अंमलात येतील का नाही हे कळत नाहीये. गाड्या वाढवायचं होतं, लोणावळा पुणे तिसरी लाईन टाकायची होती, इलेक्ट्रिफिकेशनचं काम बाकी होतं, काही गोष्टी आलेल्या नाही आहेत. पुणे स्टेशनकरता बॉडी वेगळी ठेवली, आता डेव्हलपमेंटची ते चांगलं झालेलं आहे. दुसरी गोष्ट मला जी आवडली की रेल्वेची मॅनपॉवर वाढून राहिलेली आहे, एम्प्लॉयमेंट भरपूर लोकांना मिळेल, त्यामुळे आपल्याकडचे टेक्निशियन्स का जे काही असतील एक्सपर्ट लोक यांना भरपूर चान्स मिळेल, कारण एम्प्लॉयमेंट वाढत चाललेली आहे. आणि भाडेवाढ जे किरकोळ केलेली आहे ही योग्य आहे, कारण की मी स्वतःच पूर्वी लिहिलेलं होतं. त्यांनी जेव्हा पार्लमेंटमध्ये प्रश्न केला त्या मी पत्र पाठवले, इथे रिस्पॉन्स छापलं पण होतं की भाडेवाढ करावी. हे 2 रुपये मी सांगितली आणि ते पैशावर आणले किलोमीटरवर तर 35 रुपये जास्त होतील का? दौंड रेल्वे प्रवासी संघाचे विकास देशपांडे म्हणाले, पुणे दौंड रेल्वेचे विद्युतीकरण कधी होणार हा प्रश्न यंदाही अनुत्तरितच ठेवण्यात आला आहे. विकास देशपांडे, दौंड पुणे दौंड प्रवासी संघाचा मी सेक्रेटरी आहे. गेली 25 वर्ष येणं जाणं अपडाऊन चालू आहे. बऱ्याचशा अपेक्षा या रेल्वे बजेटकडनं होत्या पण कार्यालयीन पद्धतीच्या प्रमाणे त्यांनी त्यांचं काम केलं, बजेट सादर केलं, पण ते बजेट किती पद्धतीने किंवा किती पर्सेंट लोकांना कळलंय हे अजून त्याच्यापुढे मोठं प्रश्नचिन्ह आहे. कारण विविध आपले माध्यम आहेत, त्या सोर्सेसकडनं आपल्याला डिटेल माहिती कळेल आता. त्यामुळे अजूनही बजेट कसं आहे याच्यावरती कॉमेंट नाही देऊ शकत, पण चांगल्या गोष्टी 2-4 ज्या कळल्या त्या फक्त मी नमूद करू इच्छितो इथं. उदाहरणार्थ आमचा इलेक्ट्रिफिकेशनचा मुद्दा होता, तो कुठेही अजून त्यांनी घेतलेला नाहीये. गेले 3 बजेट नुसतं जाहीर होतंय, दौंड पुणे इलेक्ट्रिफिकेशन होणार 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 होणार, पण अजून ते प्रत्यक्षात काही येत नाहीये. आता कळतंय फक्त टेंडर ओपन झालंय, पण पुढे कधी होईल हे अजून हा प्रश्नच आहे अजून. पण जे आज जे 2-3 प्रश्न कळाले की उदाहरणार्थ वेटिंग लिस्ट तिकीट असतं, म्हणजे आपल्याला वेटिंग कन्फर्म तिकीट होत नाहीये, तर ते वेटिंग लिस्ट तिकीट पुढची जी गाडी येणारी असते त्याच्यामध्ये ते कन्फर्म करण्याचा आता त्यांनी सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि असं त्यांनी बजेटमध्ये आता सांगितलं. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या टॉयलेट्स आहेत आपल्या त्या हायजेनिक पद्धतीने करणार, की त्याचा दुर्गंधी बऱ्याचशी आपण फेस करतो जाता येता गाडीमधनं, तर ती ते कमी करण्याचा प्रयत्न करणार आहेत, ही एक चांगली गोष्ट वाटली. तिसरी गोष्ट, जे पेशंट्स आहेत त्यांना 50%, 20% असे सवलत देऊन ट्रॅव्हल करण्याच्या दृष्टीने त्यांनी त्याच्या सुविधा केलेली आहे, हे एक चांगली गोष्ट वाटली बजेटचे. पण बाकी जे आहे ते अजून अनुत्तरित आहेत. ज्या मोठमोठ्या अपेक्षा आहेत त्या अजूनही जे आपले माध्यम आहेत त्याच्याकडनं आपल्याला डिटेल कळतील, आणि मग त्याच्यावरती कॉमेंट करणं योग्य ठरेल असं मला वाटतं. धन्यवाद. तर मुंबईसाठी 75 नव्या लोकल गाड्या सोडता महाराष्ट्र आणि पुण्याच्या कुठल्याच मागण्या रेल्वे मंत्र्यांनी पूर्ण केल्या नसल्याचे चांदमल परमार यांनी सांगितले. पुण्याच्या डिमांड, महाराष्ट्राच्या डिमांड ज्या काही होत्या त्याची पूर्तता झालेली अजून दिसून आलेली नाहीये.
फक्त मुंबईसाठी त्यांनी 75 नव्या लोकल्स द्यायचं कबूल केलेलं आहे आणि चर्चगेट ते विरार आणि चर्चगेट ते तर्जत अशी त्यांनी इलिव्हेटेड रोड मान्य केलेला आहे. याशिवाय ज्या काही नव्या गाड्या आहेत त्या जेव्हा काही घोषणा केलेली नाही आहे. आता मात्र याच्या या बजेटमध्ये जे आहे ते त्यांनी आता हे दिलेलं आहे इंडिपेंडंट रेल्वे डेव्हलपमेंट अथॉरिटी ही सेफ्टीला त्यांनी फार मोठं महत्व दिलेलं आहे आणि सेफ्टी अथॉरिटी ही नेमलेली आहे आणि त्यामुळं सेफ्टी आता वाढण्याची शक्यता आहे. सेफ्टी हा महत्वाचा इश्यू आहे. ज्याप्रमाणे आपल्याला गाड्या लागतात त्याप्रमाणे ऍक्सिडेंट पण कमी होण्याची बरीचशी शक्यता आहे. त्यानंतर आता मॉडेल स्टेशन्समध्ये जे स्टेशन डेव्हलपमेंट करायचं आहे त्याच्यासाठी त्यांनी स्टेशन इंडिपेंडंट स्टेशन डेव्हलपमेंट अथॉरिटी निर्माण केलेली आहे आणि त्याच्यातून 100 स्टेशन्स पुढल्या 5 वर्षाच्या काळात ही पूर्ण होणार आहेत आणि त्याच्यानंतर नव्या लाईन्स ज्या आहेत त्या 700 किलोमीटरच्या त्यानंतर कन्व्हर्शन लाईन या 800 किलोमीटरच्या डबलिंग लाईन या 700 किलोमीटरच्या या त्यांनी जाहीर केलेल्या आहेत आणि इलेक्ट्रिफिकेशन जे आहे ते 6000 किलोमीटरचं या पुढल्या 12व्या प्लॅनमध्ये त्यांनी करायचं सांगितलेलं आहे. त्यानंतर आता जे आपलं ACDC जे अपूर्ण राहिलेलं आहे त्यात वेस्टर्न रेल्वेचं पूर्ण झालेलं आहे. आता सेंट्रल रेल्वेचं जे पुणे मुंबईच्या दरम्यान पेंडिंग आहे ते 2012 पर्यंत पूर्ण होतील आणि ते पूर्ण झाल्यानंतर आपल्याला समजेल आणि आपल्याला गाड्यांचा वेग वाढवून घेता येईल. ती जशी डेक्कन क्वीन पूर्वी जात होती 4-3 तासात आणि त्याप्रमाणे ती आता या 3 तासात जायची आपल्याला मागणी करता येणार आहे. त्यानंतर पुढल्या पाच वर्षात किंवा या 12व्या प्लॅनमध्ये अनमॅन आणि मॅन या सगळ्या लेवल क्रॉसिंग ज्या आहेत त्या नष्ट करण्यात येतील. त्याच्यावर पूल बांधण्यात येतील. भाडेवाडीचा जो मुद्दा आहे भाडेवाडीसाठी आणि मुंबईमध्ये कसा फरक पडेल त्याच्या नाही. आता काय झालंय 2 पैसे लोकलला आणि 5 पैसे 10 पैसे 15 पैसे प्रत्येकी 30 पैसे पर किलोमीटरला या दृष्टिकोनातून भाडेवाढ किती होणार आहे हे आपल्याला आता ते उद्या समजू शकेल. पण ते त्यांनी रॅशनलायझेशन हे त्याच्यात केलेलं आहे की 2 पैसे 5 पैसे 10 पैसे 15 पैसे आणि 30 पैसे अशी वाढ त्याच्यात होणार आहे. आणि आता आम्ही गेल्या वर्षीपासून जे आम्ही म्हणत होतो ती 750 कोटी रुपये शिल्लक आहेत. आता दिनेशभाईंनी आता जाहीरच केलेलं आहे की मला 3000 कोटी रुपये लागत होते आणि फायनान्सकडनं मला द्यावे लागले आणि ते 2012-13 मध्ये मी परत करीन. म्हणजेच रेल्वेची परिस्थिती तशी खालावत चाललेली आहे हे आपल्या लक्षात येतं. माणिक बिर्ला, रेल ट्रॅव्हलर सर्व्हिसेस असोसिएशन पुणे. काय अपेक्षा होत्या पुण्यासाठी? पण काही डिक्लेअर केलं नाही. त्यांनी मखराशी केली लोकसभेत गुंतवणूक नाही म्हणून त्यांनी गुंडाळलं, बजेट गुंडाळलं त्यांनी. आता उद्या परवा आपल्याला डिटेल कळतील. भाडेवाढची डिटेल देऊ शकेल. थोडी भाडेवाढ अल्पची झालेली आहे ते आपल्याला भाड्यावर 2 दिवसात मी तुम्हाला देऊ शकेल. तिसरी गोष्ट बायो टॉयलेट जे हायजेनिक केलेलं आहे ते अत्यंत चांगलं आहे. वेटिंग लिस्ट तिकीट जे म्हणतात ते वेटिंग खुला झालेलं नाही की दुसऱ्या दोन्ही गाड्यांना वेटिंग लिस्ट असेल तर कसं देणार? मग तो खुलासा व्हायचा आहे. वेटिंग म्हणजे काय करणार? ते खुलासा व्हायचा आहे. तसा काही खुलासा झालेला नाही आहे. आणि बाकी तसं बजेट चांगलं आहे, सेफ्टी दृष्टीने फार चांगलं आहे. त्या बरेच खर्च करणार आहे. पण ज्यांनी त्यांनी सांगितलं की 100 स्टेशनं ही हे करणार आहे तर ती 100 स्टेशनं आम्हाला तर शक्य होणार नाही. आधीच 26 स्टेशनं डिक्लेअर केली जागतिकरणाची, 2 वर्ष झाली अजून काय झालेलं नाही आहे. तरी अंमलबजावणी होणं महत्वाचं आहे. आणि पुणे हे लोणावळा ते दौंडपर्यंत इलेक्ट्रिशियन होणं महत्वाचं आहे डायरेक्ट.